राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेसचे काही नेते असतील, ह्या सगळ्या मागं चौकशा लावून पक्ष फोडण्यासाठी, नेते फोडण्यासाठी, आणि नाही ऐकले तर त्यांना ईडीच्या माध्यमातून, सीबीआयच्या माध्यमातून जेलमध्ये टाकलं जातं. त्यांच्या मागं असा भंग लावला जातो की हे सगळे नेते अस्वस्थ होतात. त्याच्यामध्ये बरेच नेते आता जेल रिटर्न आहेत. ते भुजबळ साहेब असतील, नानाजी देशमुख साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, त्यांच्या मागं जे काही आरोप केले खोटे नाटे हे माननीय न्यायालय ठरवले. पण ठरवत जरी असलं तरी ह्या लोकांचं जगणं मुश्किल करून टाकलं, खरंय की नाही? मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. यूट्यूबच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काय सध्या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं, शिवसेना घाबरली, अर्थात त्यांचे नेते घाबरले, म्हणून काही लोक शिंदे साहेबांसोबत भाजपसोबत आले, ईडीच्या चौकशा थांबल्या, ईडीच्या नोटिसा थांबल्या. मग त्या आता इथं त्यांच्याकडे इन्कम टॅक्स जात नाही, त्यांच्याकडं कुठलीच यंत्रणा आता त्यांची चौकशी करत नाही. अजितदादांनी जो गेम खेळला राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वरच्या संकटाचा, मला ज्या मनात अशी पाल चुक चुकते, राष्ट्रवादीचा एकच नेता आता सध्या जेलमध्ये आहे, त्याचं नाव आहे नवाब मलिक साहेब, जे मुंबईतून विधानसभेचे आमदार म्हणून आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच मुंबईचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहतात. सध्या ते बरेच दिवस झालं ज्या पद्धतीनं सोमय्यांनी आणि भाजपच्या लोकांनी आरोप केले, अक्षरशः त्यांचं जगणं मुश्किल करून टाकलं, प्रचंड आरोप झाले. जे काही मनी लॉन्ड्रिंग असेल किंवा जे काही घोटाळे असतील त्याच्यामध्ये नवाब मलिकांना भाजपने बरोबर अडकवलं. आता कदाचित माझ्या मनात अशी पालचूक चुकती आहे किंवा मला असं वाटतं किंवा ते तसं खरं पण असेल, ज्या पद्धतीचे आरोप नवाब मलिक साहेबांवर आहेत त्याच पद्धतीचे आरोप संजय राऊत साहेबांवर होते, त्याच पद्धतीचे आरोप सन्माननीय अनिल देशमुख साहेबांवर होते, त्याच पद्धतीचे आरोप छगन भुजबळ साहेबांवर होते. हे सगळे आतमध्ये गेले, आतून बाहेर पण आले. हसन मुश्रीफ साहेबांवर पण आरोप होते पण ते आतमध्ये गेले नाही. आणि ह्यांचं अक्षरशः सकाळी पहाटे जाणं, कुटुंबाला डिस्टर्ब करणं, ह्या ईडीचं जी काही कारवाई आहे, जी काही कांड आहे, त्याच्यामध्ये कदाचित राष्ट्रवादीचे सगळे नेते घाबरून गेलेले असावे. कारण पैसाच एवढा खाल्ला, भ्रष्टाचारच एवढा केला, यांना त्या मार्गाने ह्यांनी ज्या पद्धतीनं जनतेला लुटलं, तो शेवटी जनतेचा पैसा आहे भ्रष्टाचारामध्ये अडकलेला, तो सगळा पैसा आता महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये परत वापस गेला पाहिजे, शासनाकडे आला पाहिजे. म्हणून ह्या वेगळ्या वेगळ्या यंत्रणा तपास करतात, जसं अधिकाऱ्यांवर रेड टाकतात, अधिकाऱ्यांकडून हजारो कोटी मिळत. नवाब मलिक साहेबांना बाहेर काढण्यासाठी, कारण त्याशिवाय नवाब मलिक साहेब बाहेर येऊ शकत नाहीत, ते वारंवार जो जामीन मिळण्यासाठीचा प्रक्रिया असते ते वारंवार पूर्ण करतात. मग ते आरोग्याचं कारण देतात, ते वेगळ्यावेगळ्या गोष्टीचं कारण देतात. शेवटी माननीय न्यायालयसुद्धा माणसंच आहेत, ते सुद्धा कुणाचं तरी ऐकत असतील असं आपण गृहीत धरू. न्यायालयावर अविश्वास दाखल करणं एवढे तर म्हणजे दूधखुळे आपण नाही, परंतु त्यांना आतमध्ये ठेवण्यासाठी सरकार ज्या पद्धतीनं शिंदे फडणवीस सरकार प्रयत्न करत आहे हे साधी गोष्ट नाही. आणि एकच पर्याय आहे, आपण त्यांच्यासोबत जाऊन सेटलमेंट करायची आणि मग आपल्या माणसाला बाहेर काढायचं असं कदाचित असावं. आजच तो योगायोगाचा दिवस आहे. आज 12 जुलै असताना, ठीक आहे 12 असेल 13 जुलै असेल 2023, आज नवाब मलिक साहेबांनी जामिनासाठी अर्ज केला. मला असं वाटतं दिल्लीला जो काही प्रवास होतो अजितदादांचा, हा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खाते, कुठलं खातं कुणाला मिळण्यासाठी तर नक्कीच असेल, मला हेच खातं मिळालं पाहिजे याच्यासाठीसुद्धा त्यांचा अट्टहास असेल. पण सगळ्यात महत्त्वाचा अट्टहास, त्यांचे जे काही 10 प्रश्न असतील त्याच्यात 9 प्रश्न जरी त्यांचे सहयोगी लोकांसाठी मानाचं पान वाढलं जावं म्हणून महत्त्वाच्या खात्यासाठी जरी असला, तरी सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा माझ्या मते नवाब मलिकांना बाहेर काढण्यासाठीसुद्धा काहीतरी व्यूहरचना असावी. आणि त्याच्यात जर आज जामीन झाली नवाब मलिकांना तर तो अजित पवारांचा चमत्कार असावा
असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. कारण जो पक्ष नवाब मलिक साहेबांवर खोट्या आरोपाखाली आरोप करून अटक केली असं म्हणत असताना त्यांचं पदसुद्धा दुसऱ्याला दिलेलं नाही, ते ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यांच्याकडे जे मंत्रीपद होतं तेसुद्धा दुसऱ्या कोणाला दिलेलं नाही किंवा दिलं नव्हतं, याचा अर्थ असा आहे की पक्षाचं शरद पवारांचं किंवा अजितदादा पवारांपासून सगळ्यांचं नवाब मलिक साहेबांवर प्रेम असावं असेल म्हणूनच त्यांचं मंत्रीपद कुणाला दिलं नाही, त्यांचं शहराध्यक्षपद कुणाला दिलं नाही, उलट दोन दोन कार्याध्यक्ष करून त्यांनी कामाचा गाडा चालूच ठेवला. आता सत्ता बदल झाले, सगळा म्हणजे वातावरण बदललं, भूमिका बदलल्या, आता विरोधी पक्षात असणारी राष्ट्रवादी अजून जर विरोधातच राहिली तर कदाचित नवाब मलिक साहेब बाहेर सुटूच शकणार नाही हा मनात असलेला कदाचित राग संभ्रम जे काही असायचं ते, किंवा जो ज्या पद्धतीचा घटनाक्रम घडतोय त्याच्यामध्ये अजित पवारांना नवाब मलिकांना बाहेर काढण्यासाठी ही सगळी खेळी केली असावी असं माझ्या मनात शंका येते, पाल चुकते. आणि जरी तसं झालं तरी वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही, पण महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, हे सगळं असं घडेल का ज्या नवाब मलिकांना भाजपने सुडानी आतमध्ये टाकलं, शेवटी त्यांनी घोटाळा केला होता म्हणून प्रशासकीय बाबीनुसारच त्यांना अटक झाली, परंतु ते बसवण्यासाठी तरी काहीतरी राजकारण झालंच असेल. कारण ईडीचं राजकारण, सीबीआयचं राजकारण, इन्कम टॅक्सचं राजकारण, साध्या पोलिसांचं राजकारण हे सरकारच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही. आणि जर नसेल होत तर मग भाजपच्या नेत्यांवर आरोप झाले तर का त्यांना काही कारवाई होत नाही, अटक होत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, हा सुद्धा सामाजिक राजकीयदृष्ट्या विचार करून संशय निर्माण करणारी गोष्ट आहे. जरी मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली, राज्याच्या जनतेबद्दल कुठलाही आकस दाखवणार असं नाही म्हटलं, तरी ह्यांच्या मनात जी सोडाची भावना आहे ती अभेद्य आहे आणि त्याच्यातच नवाब मलिकांना सोडण्याचा अजित पवारांचा हा प्रयत्न असावा. आता फक्त महाराष्ट्रांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, तुमच्याही लक्षात आलं पाहिजे, नवाब मलिक कुणाच्या बाजूने जातात. कदाचित तशी चर्चासुद्धा महाराष्ट्रात झाली असेल, नवाब मलिकांसाठीच अजित पवारांनी सत्तांतर केलं असेल आणि भाजपसोबत सेटलमेंट केली असेल. पण जर कदाचित नवाब मलिक बाहेर येऊन पवार साहेबांच्या पाठीशी गेले, सोबत गेले, कारण ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्तेसुद्धा होते, तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. असं होईल का मला सांगा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.